मी सुप्रिया सुळे बोलत आहे, थेट जाऊयात. हा माझे आजोबा कैलासवासी आबा, ज्यांना प्रेमाने आम्ही म्हणायचो बाई आणि आबा, कणेरीला नेहमी यायचे. आणि आदरणीय पवारसाहेब जेव्हा पहिल्यांदा इलेक्शन लढले तो दिवस आणि आजचा दिवस आमच्या घरामध्ये नेहमी नारळ इथे फोडला जातो. आणि हा मारुती राया हा नेहमीच आदरणीय पवारसाहेबांच्या मागे आमच्या चांगल्या वाईट संघर्षाच्या काळात उभा राहिलेला आहे. आमचे कुटुंबातले माझे सगळ्यात ज्येष्ठ काका आप्पासाहेब काका असतील, त्यांच्यानंतर त्यांचे धाकटे बंधू अनंतराव पवार असतील, त्यांनीही ह्या सगळ्या कामामध्ये ते हयात असताना सगळ्यांनी खूप मोठं योगदान केलं आहे. कारण का आमच्या आजोबांचा प्रचंड विश्वास आणि प्रेम ह्या कणेरीच्या ह्या मंदिरात होतं, त्याच्यामुळे तीच परंपरा ही पुढे, म्हणजे आबा आमचे आजोबा असतील, त्यानंतर आप्पासाहेब काका असतील, त्यानंतर तात्यासाहेब काका, अनंतराव पवारांना मी तात्यासाहेब काका, बासाका, प्रताप काका, हे सगळ्यांनीच ती परंपरा ठेवली. आणि आमच्या घरात हे तमाम मायबाप बारामतीकरांचे आशीर्वाद साथ, ज्याच्यामुळे गेले अनेक दशकं हा मारुती राया आणि महाराष्ट्राची आणि बारामतीची मायबाप जनता ही आदरणीय पवारसाहेबांमागे जी उभी राहिली आहे, त्या सगळ्यांच्या समोर मी अतिशय प्रांजळपणे मनापासून त्यांच्यासमोर नतमस्तक होते आणि त्यांचे मनापासून आभार मानते. आत्या म्हणून भाच्यासाठी मारुती रायला काय मागितलं? मी फक्त माझ्या घरातल्या सगळ्या मोठ्यांचं, त्यांच्या सगळ्यांची स्वास्थ्य चांगलं राहावं आणि छोट्यांना प्रेम मिळावं. बारामती लोकसभा मतदारसंघात हा एकटा माझी फॅमिली नाही आहे, हे आम्ही एक पक्ष म्हणून कधीच काम केलं नाही, कुटुंब म्हणून आम्ही काम केलेलं आहे. त्यामुळे आपल्या भागात चांगला पाऊस पडू दे, अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळू दे. आणि घरातली म्हणजे काय, एकटाच माझ्या घरातला नाही आहे, बारामतीतली आणि आपल्या भागातली सगळं एक आम्ही हे नातं हे फक्त प्रेमानी विणलेलं नातं आहे. आणि मेरे लिए रिश्ते बहुत मायने रखते. मतदानाला अजून अवकाश जरी असला तरी पुन्हा एकदा हाच गड राखण्यासाठी विजयाचा विश्वास वाटतो? हा गड नाही आहे, ही सेवा आहे. गेले 6 दशकं आदरणीय पवार साहेबांवर जो विश्वास आणि प्रेम तमाम बारामतीकरांनी आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने दाखवला, म्हणून मी त्या जनतेसमोर नेहमी नतमस्तक असते. कारण का ही ताकद आमची काय, आमचं एक छोटंसं कुटुंब होतं, कोण पवारांना ओळखत होतं, पण ही महाराष्ट्राच्या आणि बारामतीकरांची ताकद आहे, ज्याच्यामुळे आज काश्मीर टू कन्याकुमारी तुम्ही कुठेही गेला तरी आदरणीय पवारसाहेबांची बारामती म्हणून ओळखली जाते. हे लोक कुठेही गेले की मला सांगतात, ताई आम्ही गेलो, आम्ही म्हणलं आप ते विचारलं आप कहाँ के है, तर ते म्हणले आम बारामती से, अरे शरद पवारजी की बारामती. त्यामुळे हे अटूट प्रेमाचं विश्वासाचं घट्ट नातं आहे. ताई एरवी एरवी बारामती हिरवी दिसायची शेतकऱ्यांची, पण आता पिंक दिसायला लागली. ते नाही मला माहिती, मला हे छान चांगला पाऊस पडला, माझ्या पांडुरंगाची इच्छा छान हिरवं इथून मला सगळं दिसतंय. बघा तुम्ही झाडं किती सुंदर दिसत आहेत. नाही, ये बारामती की मायबाप जनता और मेरे जो दादा दादी थे उनकी ये परंपरा है. जब 1967 में पवार साहब ने पहली बार फॉर्म भरा था, उस टाइम मेरे जो ताऊजी थे आप्पा साहेब पवार जी और अनंतराव पवार, जिनको हम तात्या साहेब काका कहते थे, तो मेरे वो दोनों ताऊजी थे, वो दोनों ताऊजी ने उस टाइम और मेरी दादी ने तय किया था कि जब हम इलेक्शन लड़ेंगे तो यहाँ आएंगे, नतमस्तक होंगे, क्योंकि पवार फैमिली काटेवाड़ी से आती है, तो यहाँ आके नतमस्तक होके हम इलेक्शन की शुरुआत की है. और ये हमारा भाग्य है कि हमारी दादा दादी और मेरे ताऊ जी, भले अप्पा साहेब पवार हो या तात्या साहेब पवार हो, मेरे दूसरे चाचा माधव पवार इनको हम प्यार से बासाका कहते थे, इन सब का जो आशीर्वाद और प्यार 6 दशकों से पवार साहब के साथ रहा है, मारुति राया का रहा है, और सबसे बड़ा ये जो बारामती की मायबाप जनता है उनका आशीर्वाद, यही एक प्यार के रिश्तों से बांधा हुआ है. क्या प्रार्थना की आपने भगवान से? मैं तो हमेशा प्रार्थना करती हूँ कि सबका भला हो, महाराष्ट्र में अच्छी बारिश हो, और दिक्कत में आया जो किसान हो
उसको न्याय मिले। जीत को लेकर आश्वस्त हैं आप? देखिए, हर जो एग्जाम के लिए बैठता है वो पास होने के लिए तो बैठता है। एक शेवटचा प्रश्न, शेवटचा प्रश्न की निवडणुकीला सामोरे जाताना बारामतीतले असे कुठले प्रश्न आहेत की ज्याला सामोरे उतरून योगेंद्र पवार उतरले? नाही, मला असं वाटतं ह्याची चर्चा आम्ही अनेक वेळा, मीही अनेक वर्ष बारामतीच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादानेमुळे इथे लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची संधी मला मिळाली। आज महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे। आज तुम्ही सगळे घरी जाऊन विचारा तेलाचा भाव काय, त्यामुळे प्रचंड महागाई या सरकारमध्ये झालेली आहे, प्रचंड बेरोजगारी। इन्व्हेस्टमेंट्स येतात पण राज्यात किती राहतात आणि दुसऱ्या राज्यात किती? ऑन मेरिट महाराष्ट्राला जे इन्व्हेस्टमेंट्स आलेले आहेत त्या महाराष्ट्रात किती राहिलेल्या आहेत आणि दुसऱ्या राज्यात किती गेलेल्या आहेत? किंवा सरकारी नोकऱ्या जेव्हा हे सरकार अनाऊन्स करतं त्याच्यात किती घोळ होतात? आमच्या काळात कधी पेपर लीक नाही झालेला। या राज्यातली सगळ्यात मोठी पोलीस भरती ही कैलासवासी आर पाटलांनी कुठलाही आरोप न होता पारदर्शकपणे केली। एवढी टेक्नॉलॉजी आली आहे तरी पेपर लीक होतात। मी म्हणजे मला आठवतं त्या दिवशी आदरणीय पवारसाहेब आणि रोहित पवार हे दोघंही गेले होते, कारण का मुलांनी आंदोलन केलं होतं, परत तारीख बोलले, तारीख पे तारीख। त्याच्यामुळे महागाई, बेरोजगारी आणि नियोजन नसल्यामुळे बेरोजगारी या सरकारच्या चुकीमुळे वाढलेली आहे आणि प्रचंड महाराष्ट्रात वाढलेला भ्रष्टाचार। आणि आरोप मी एकटा करत नाही आहे, तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर दिसतो। आणि सगळ्यात म्हणजे दुर्दैवी गोष्ट की महिलांवर होणारे अत्याचार महाराष्ट्रात इतके बलात्कार कधीच झालेले नाहीत। आणि त्या बलात्कारावरची जी रिॲक्शन येते आपल्या बाबदेव घाटात, तुम्ही सगळे त्या बाबदेव घाटातून 100 वेळा जाता रात्री, काल मी रात्री 2 वाजता तिथून आले, कधीच मनात भीती वाटलेली नाही। पण सामूहिक बलात्कार तुमच्या आणि माझ्या बाबदेव घाटात होतो हे किती दुर्दैवी। आणि त्याच्यानंतर 15 दिवस ठाण पत्ता लागला नव्हता की कोणी केलंय, काय करते पोलीस यंत्रणा, होम मिनिस्ट्री काय करते? महिला इथे आपल्या बारामती चौकामध्ये मारामारीचे व्हिडिओ हे मी नाही काढलेले, तुमच्या चॅनलवर तुम्हीच चालवलेत। ड्रग्ज पुणे जिल्ह्यात वाढलेत, ट्रॅफिकचं तर काही विचारूच ना काय काय परिस्थिती आहे। थोडासा पाऊस पडलं की तुंबई होते सगळीकडे। आणि इथे बारामती 3-4 पहिलं काम निवडून आल्यावर मी एक तर ह्याला सांगेन बारामतीचं करायचं, म्हणजे बारामतीचा जो कॅनॉल आहे ना तिथे पहिलं रेलिंग लावून घ्यायचं, कारण का त्या कॅनॉल इज सो ॲक्सिडेंट प्रोन, तिथे कोणीही पडलं तर काय होईल, अस्तरीकरणाचा अतिशय गंभीर विषय आहे, ते करायला लागेल। आणि सोशल इम्पॅक्ट, सोशल इम्पॅक्टमध्ये बदल झाला पाहिजे। नुसती बिल्डिंग बांधून प्रश्न सुटत नाही, त्या व्यक्ती एक तर सगळी कामं पारदर्शकपणे चालली आहे, एक वेगळी पॅरलल अदृश्य शक्ती ही बारामती नाही चालवणार। सर्वसामान्य मायबाप जनतेचा मान सन्मान होईल आणि लोक बारामती चालवतील। ही काय अदृश्य शक्ती असते जी पॅरलल यंत्रणा चालते ना, हीच मोडून काढण्याची वेळ आलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।